कारंजा मानोरा मतदारसंघामध्ये सतत चर्चेला असलेला डॉक्टर सुभाष राठोड यांनी मनसे पक्षावर उमेदवारी अर्ज दाखल केला. तर मन धनाने शिवसेना या पक्षामध्ये राहून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, मात्र शिवसेना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षावर आपली उमेदवारी अर्ज दाखल केला. विदर्भातील कारंजा मानोरा मतदारसंघामध्ये स्थानिक आमदारांनी शेतकऱ्यांना जो न्याय मिळवून दिला नाही तो न्याय आपण डॉक्टर सुभाष राठोड यांनी आंदोलन करून शेतकऱ्यांना मिळवून दिल्याचं सांगितलं. त्यामुळे डॉक्टर सुभाष राठोड यांचे विदर्भातील कारंजा मानोरा मतदारसंघामध्ये नाव आता चर्चेला आलं आहे. मिळाली नाही तरीसुद्धा मी त्याच्यासोबत प्रमाणे खालो बंडखोरी केली नाही. 5 वर्ष शिवसेना शेतकऱ्यांच्या घराघरामध्ये पोहोचली, आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या हिताचे, सर्वसामान्य लोकांचे. परंतु यावेळी हा मतदारसंघ भाजपाला सुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव, शिवसैनिकांच्या आग्रहास्तव आणि मनसेच्या आग्रहास्तव मी हिंदुत्ववादी पक्षाची उमेदवारी घेतली आणि आज फॉर्म भरला आणि निश्चितच शेतकऱ्याच्या प्रश्नावर मी लढा दिला आणि माझ्यासोबत शिवसैनिक आणि मनसैनिक समाज मोठा शेतकरी वर्ग आहे. शेतकरी नेते म्हणून आपली ओळख आहे, प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी आपण वेळोवेळी आंदोलनही केली. आता आपण मनसेचा रेल्वे इंजिन हाती घेतला आहे, प्रामुख्याने हे शेतकरी नेते आपल्यासोबत राहतील का? शेतकरी नेते शेतकऱ्यांनीच मला आग्रह केला आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यांना लढा देण्यासाठी तसं नेतृत्व हवं होतं शेतकऱ्यांना. आणि मनसेसुद्धा असाच पक्ष आहे, आक्रमक पक्ष आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारा, प्रश्न ऐकून घेणारा. त्यामुळे मी हा पक्ष निवडतो. धन्यवाद. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.